याच याच भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी एकदाच सावरकरांच्या माफीचा सा उल्लेख केलेला होता तुम्ही अभ्यासक आहात लेखक आहात तुम्ही भरपूर वाचलेला असेल तरी राहुल गांधींची भूमिका तुम्हाला कशी वाटते बरोबर आहे ना त्याच्याबद्दल पुन्हा पुन्हा चरबी चरवण करण्यापेक्षा त्यांनी ज्या परिप्रेक्षामध्ये त्याचा उल्लेख केला ते आपण समजून घेतलं पाहिजे अच्छा असं आपलं मीडियाचं काय सुरू आहे सध्या एखादं सुट बाजूला काढायचं जसं तुम्ही आता काढलं राम वर्गणीचं अहो त्या सर्वांनीच त्या निमित्ताने काय मदत केली असेल काहींची शोधून काढली गेली काहींची नाही शोधून काढली गेली परंतु माणसं जेव्हा एखादी गोष्ट आमच्या माझ्यासारखी माणसं करतात तेव्हा ते समजून उमजून करतात ना परंतु आपण सुटे सुटे संदर्भ काढतो काय आणि सध्या मीडियाचं एक बरं आहे काय की असं एखादं सोयीचं असेल ते बाजूला काढायचं आणि त्या सर्व याला दोरीला साफ म्हणून भुई बदलत राहायचं काय मीडिया मीडिया <laughs> ने, <laughs> ने, 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 सर मी सांगतो सर, सर, सर मला सर, सांगा सर, राहुल राहुलजींची पदयात्रा या देशातली अभूतपूर्व पदयात्रा आहे असं असताना तुमचा इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वच मीडिया म्हणा काय किती दखल घेतो त्याची हा तो मुद्दा आहे वेगळा म्हणजे तो का बरं वेगळा उत्तर द्या ना मला घ्यायलाच एकतर्फी माझी कशी मुलाखत घ्यायलाच पाहिजे संवाद करतोय ना संवादच करतो दखल घ्यायलाच पाहिजे ना दखल घ्यायलाच पाहिजे दखल एवढा मोठा पक्ष आहे हो शंभर वर्षाची शेकडो वर्षाची परंपरा असलेली दखल घ्यायला माझा मुद्दा तो अगदी बरोबर आहे फक्त जसं मीडिया सुईने वागतात असं तुम्ही जेव्हा म्हणता मला उलट असं वाटतं की राजकारण लोक आमच्यापेक्षा जास्त सुईने वागतात तुम्ही सगळीकडची सोय पाहिली हिंदुत्ववाद्यांची सोय पाहिली राम मंदिराला वर्गणी देऊन तुम्ही शिवसेनेतही होता तुम्ही काँग्रेसमध्ये गेला गे तिथे आमदार झाला सोय तुम्ही पण पाहिली समायोजन ही जगण्याची कला आहे हे कवी बोलतोय हे सरांचं कसं आहे सर स्विच ऑफ होत आहेत स्विच ऑफ स्विच ऑन होत आहेत हे सरांना राजकारणी म्हणून प्रश्न विचारला की ते कवी म्हणून उत्तर देतात तुम्हाला थेट उत्तर मिळत नाही तुम्हाला जेव्हा यशस्वी व्हायचं असतं हो तेव्हा तुम्ही अनेक साधनं वापरत असता फक्त मला एक वाटतं सतत एक कवी म्हणून वाटतं आणि एक कार्यकर्ता म्हणूनही वाटतं तुमचं उद्दिष्ट नक्की असलं पाहिजे बरोबर माझा उद्देश काय आहे माझा उद्देश आहे की या समाजामध्ये जर सर्वांना समान हक्क आहेत तर सर्वांचा समान विकास झाला पाहिजे बरोबर इथे ज्याचा आम्ही पोटतिडकीनं सतत सतत पुनरुच्चार केला तो समाजवाद आणि तो विचार रुजला पाहिजे ओके मग त्यासाठी तुम्हाला जी काही छोटी मोठी भूमिका करायची आहे मला वाटतं ही सर्वोच्च भूमिका आहे का लोकांचा प्रतिनिधा म्हणून प्रतिनिधी म्हणून तुम्हाला संसदीय राजकारणामध्ये प्रवेश मिळणं बरोबर मी आज विधानमंडळाचा प्रतिनिधी आहे म्हणजे काय आहे मी कायदा बनवणारा माणूस आहे बरोबर मी जर लोकांच्या कृपेमुळे लोकांच्या प्रेमामुळे त्यांनी मला दिलेल्या त्यांच्या अमूल्य मतामुळे एक लहान माणूस एवढा मोठा झाला असेल तर मी त्याला साजेशी भूमिका पार पाडली पाहिजे मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून न पडता त्यांच्या मूलभूत ज्या गोष्टी मला करायच्या त्या तर मी केल्याच पाहिजेत परंतु समग्रपणे ज्याचे फायदे तात्काळ दिसणार नाहीत परंतु दीर्घकाळाने नक्कीच दिसतील अशा स्वरूपाची काही बीजंही रोवली पाहिजेत या दृष्टीने तुम्ही काहीतरी केलं पाहिजे